चला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरून यश बांदेकर देखील सज्ज झाले टीम देवश्री फायटर्सच्या संघासाठी. मागील मॅच कुठेतरी राहुल दुबे अँड कंपनी यांच्यासाठी जरूर थोडस कठीण समीकरण असणारी पाहायला मिळाली, ज्या मॅचमध्ये अंतिम क्षणी एक निसटता पराभव त्यांच्या निश्चित पदरी पडलेला आपण पाहिला. या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्याचं काम जरूर केलं जाऊ शकतं. ॲबिलिटी आहे या टीमकडे देखील, दोन्ही संघांकडे देखील. व या परफॉर्मन्समध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केलं जात आहे. 20 मिनिटांचा अवधी असेल, दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चेंडू अवैध आहे. एक्स्ट्रा कव्हर कव्हर रिजन मध्ये फटका खेळायचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, ज्या ठिकाणी मिळतील केवळ 2 धावा. उडी तरुण जर पाहिजे झालं तर मैदानाचे जो भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते, जे डायमेन्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आपण पाहतोय, बॅक ऑफ द निश्चितच बिहाइंड द विकेट देखील आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला मिळतो, केवळ फ्रंट ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळेल ती सीमारेषा. मी प्रेक्षकांना विनंती करेन की आपण डिक्लेअर झोनच्या आतून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, थोडस सहकार्य करायचं आहे, कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षकाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट केला जातोय, वडक कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, दाद दिली गेली पाहिजे जे प्रयत्न झालेत. निश्चितच अंतिम क्षणी जो बॉडी बॅलन्स होता तो तितक्या प्रकारे चांगल्या प्रकारे सांभाळता येऊ शकलेला नाही, परंतु सुरेख लाजवाब प्रयत्न आपण पाहू शकतो कॅमेरामॅनच्या मध्यामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख प्रयत्न. www.tenniscricket.in ची आमची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. काल आज कालची रजनी, आजचा दिवस आणि निश्चितच यानंतर रजनीकडे देखील वळणार आहोत अंतिम क्षणासाठी या संपूर्ण स्पर्धेच्या. पुन्हा एकदा हाफ वॉली या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो आहे. ऑन साइड ला यावी राहुल दुबेच्या बॅट मधून मिळते केवळ 1 धाव. पाच 3 चेंडू आपल्याला हाफ वॉली पाहायला मिळाले षटकात. त्या हाफ वॉलीला राहुल कन्वर्ट करू शकले नाहीत मोठ्या फटक्यामध्ये, निश्चितच त्याची आवश्यकता होती, परंतु धावा जर पाहिजे झालं तर 3 आतापर्यंत धाव फलकावरती लागवल्या जात आहेत. मागील सामन्यात देखील अशाच प्रकारची काहीशी संत सुरुवात टीम दर्पण 11 दर्पण फायटर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. स्ट्रेट ऑन द ग्राउंड नियती बॉलर खेळला गेलेला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 1 धावावरती अर्जित केली जाते, स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना तुषार देखील आपल्याला पाहायला मिळाले. 4 धावा फलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांना सूचना असणार आहे 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला आपली 4 षटकं कम्प्लीट करायची आहे, 1 इनिंग कम्प्लीट करायची आहे. यावी खूप चांगला फटका ऑन द राईज चेंडूवरती आले, पूर्णतः वाट पाहिली, त्यानंतर मात्र हा हुक केला जातोय राहुल दुबे यांच्या माध्यमातून 2 धावांसाठीचा फटका. मागील मॅच मध्ये कुठे कमतरता राहिली असेल दर्पण फायटर या संघाच्या माध्यमातून ऍज अ बॅटिंग युनिट, ती हीच होती की ज्या 2 धावांची आवश्यकता कंटिन्युअसली इथे असते ते मात्र कुठेतरी कमी होती त्याची, आणि त्या मात्र दुष्काळ पडल्यासारखं आपल्याला जाणवलं. त्याचमुळे काय होईल आपण पाहतो, गेली 3 ते 4 सामने जे पाहायला मिळालेत ते हलकेसे लो स्कोरिंग सामने राहिलेत, आणि तुलनेने जर पाहिजे तर सकाळच्या 17 मध्ये आपल्याला अनेक हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. सेकंड इनिंग मध्ये देखील जवळजवळ टार्गेट पर्यंत पोहोचताना आपल्याला संघ पाहायला मिळालेत, परंतु दुपारच्या 17 नंतर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते विकेट ही मात्र आता गोलंदाजांच्या दृष्टीने गोलंदाजांच्या बाजूने झुकताना चेंडू तितक्या चांगल्या प्रकारे बॅटवरती येत नाहीये, अनेक वेळा हरकत करताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका येतोय राहुल दुबेच्या बॅटमधून, सिद्धच अशाच प्रकारच्या बॅटिंगची ती आवश्यकता असणार आहे. 2 धावांनिशी षटक क्रमांक इथे पहिला कम्प्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या फलकावरती 8 विदाउट एनी लॉस टीम दर्पण फायटर्स. 8 धावा आणि निश्चितच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावी लागेल, आणि ज्याच प्रकारचा क्रिकेट खेळत असताना मनामध्ये छोटे छोटे टार्गेट सेट करावे लागतील. प्रत्येक षटकानिशी जर टार्गेट सेट केलं गेलं तर निश्चितच त्या प्रकारचा अप्रोच देखील खूप चांगला आपल्या संघासाठी असू शकतो. तुम्हाला छोटे छोटे टार्गेट सेट करत असताना ते टार्गेट अचीव करावे लागतील, आणि अशा प्रकारे जर आपण पुढे गेला तर निश्चितच एक चांगला स्टार्ट चांगला टार्गेट इथे सेट केलं जाऊ शकतं. परंतु दुसऱ्या बाजूला टीम देवश्री फायटर संघाच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर या क्षणी ही पार्टनरशिप ब्रेक करणं आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देणं हे सर्वाधिक महत्वाचं असेल, आणि यासाठी राज यांना प्राचारित करण्यात आलंय. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळतोय, आणि शिदाज जो मिळालेला एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स हलकासा चेंडूने कट देखील झाला,
लाइन मध्ये आले होते, फटका खूप चांगला प्रकारे, परंतु लेट कट जो होता आपल्याला पाहायला मिळाला चेंडू आणि त्याच माध्यमातून बीट केलं कंप्लीटली फलंदाजाला। डॉट बॉलने सुरुवात, यावेळी चांगला फटका परंतु कॅच ड्रॉप। छोटे छोटे चान्सेस असतात, हाफ चान्सेसला कन्वर्ट करावा लागतं, परंतु यावेळी लेझीनेस पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून। धावाच्या स्वरूपात दोन संख्या घेतला फलंदाज बाद, विकेट नंबर वन तुषार बॅक टू द पवेलियन। त्या क्षणी मात्र कुठेतरी ताळमेळची कमतरता पाहायला मिळाली। हे तीन शब्द असतात ज्या तीन शब्दांचा योग्य तो ताळमेळ राखून तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट साधायचं असतं। न्यू बॅटर गौरांगला आपण पाहणार आहोत, यावी एक युवा टॅलेंट जे संपूर्ण परिसरातील पाहायला मिळतं गौरांग, आणि त्याच्यासोबतच एक अनुभवी खेळाडू राहुल दुबे, एक चांगलं कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती जरूर पाहायला मिळेल। गौरांगकडे असलेलं टॅलेंट, त्या टॅलेंटला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट व्हावं लागेल। मागील मॅचमध्ये खूप चांगली कडवी झुंज, चांगला संघर्ष गौरांगने जरूर केला, तो विजय आपल्या संघाला मिळवून देऊ शकला नव्हता। दुसऱ्या बाजूला राहुलला आता मात्र निश्चितच दोन पावलं पुढे येऊन या संघाची धुरा आपल्या खांद्यांवरती सांभाळावी लागेल। चांगला फटका येतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्ट्रेट इन टू द बास्केट, विकेट नंबर टू, लगातार बॅक टू बॅक दुसरा धक्का फॉर द फाइटर्स। आणि राज आपला पर्पल पॅच असलेला फॉर्म कंटिन्यू करताना पाहायला मिळतोय। न्यू बॅटर प्रथमेशला आपण पाहणार आहोत, यावी दरानो अनेक वेळा आपल्याला ऍज अ ओपनिंग प्लेअर दोन्ही बॅटरच्या समोर झिरो चेंडू शून्य चेंडू फेस केलेले आणि शून्य धावा त्यांच्या नावासमोर पाहायला मिळतात, पण सध्याच्या घडीला मैदानामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते ज्या ठिकाणी प्रथमेश कुठलाही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये, ऑन स्ट्रायकिंग एंड पाहायला मिळेल तर गौरांग याने देखील कोणताही चेंडू फेस केलेला नाहीये ना त्याच्या धावावरती कोणत्या धावा आहेत। राज पुन्हा एकदा सज्ज, या चेंडूवरती देखील बॅटची लीडिंग एज घेतली गेली होती, यष्टी रक्षक हलकेसे दूर राहत आहेत या झेल पासून, अन्यथा या चेंडूवरती देखील राजने बीट केलं होतं। अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा नमुना या मॅच मध्ये राजच्या माध्यमातून पेश केला जातोय। चार चेंडू हाताळलेत, केवळ एक धाव खर्च केली आतापर्यंत, व्हॉट अ स्पेल। मागील मॅच मध्ये राज प्लेअर ऑफ द मॅचचा किताब, कोलवा टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतो आहे, लेग बाईटचा इशारा असताना पंचांच्या माध्यमातून ही धाव कळवली जाईल। इक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। या मॅच मध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली आतापर्यंत टीम दर्पण फायटर्स, पहिल्या षटकात केवळ 6-8 धावा खर्च केला गेला, सेकंड ओव्हर मध्ये राजने टॉप ऑर्डर कोलॅप्स करून टाकलाय। सुररेख अप्रतिम लाजॉब दर्जेदार गोलंदाजीचा नमुना, यॉर्कर्स लुपी यॉर्कर्स याचा खूप चांगला उपयोग। पहा जर राज याच्या बॉलिंग ऍक्शनचा जर विचार करायचा झाला तर लेफ्ट हँड, राजचा लेफ्ट हँड ऍज अ राईट हँडर बॉलर तितकाच चांगल्या प्रकारे युज केला पाहिजे, परंतु विदाउट लेफ्ट हँडचा युज करता देखील राजने खूप चांगल्या प्रकारची पेस जनरेट केली आहे, अॅक्युरेसी खूप चांगल्या प्रकारची, आणि त्यामध्ये असणारं व्हेरिएशन। धावसंख्या फलकावरती दोन षटकांच्या अखेरीस 9, मिडल ओव्हर येते मित्रांनो, पहिली वहिली या संपूर्ण स्पर्धेतील, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे राजसाठी, ज्या धावा या मॅच या संपूर्ण षटकामध्ये खर्च केली गेली ती एकच धाव लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळाली। अनेक वेळा अनेक कोचेसच्या माध्यमातून सांगितलं जातं ऍज अ फास्ट बॉलर तुम्हाला तुमचा रनअप, तुमचा रिदम, तुमचा लोड आणि त्यानंतर रिलीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं। तुमचा लेफ्ट हँड जर राईट हँडर गोलंदाज असेल तर लेफ्ट हँड हा तितकाच उपयोग होत असतो, उपयुक्त असतो तुमचा पेस इन्क्रीज करण्यासाठी, परंतु विदाऊट त्या लेफ्ट हँडचा युज करत असताना राज अप्रतिम। सुरेख फटका, व्हॉट अ स्ट्राइक, ब्युटिफुल स्ट्राइक फ्रॉम गौरांग, पहिला चेंडूवरती मोठा फटका येतोय, चेंडू जाईल सरा सीमा पार, आर पार षटकार। सुरेख ज्या प्रकारची ट्रिगर मुवमेंट पाहायला मिळाली, हलकेसे बॅकफुट वरती जरूर सफल झाले, त्यानंतर चेंडूची लेंथ पाहिली, फ्रंट फुट वरती कमिट झाले, आणि व्हॉट अ टायमिंग ज्या प्रकारे लॉफ्ट केला चेंडूला ओव्हर द वाईडिश लॉन्ग ऑफ, षटकार येत असताना गौरांगच्या माध्यमातून एक सुरेख षटकार। यावेळी पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्राइक, व्हॉट अ बॅटिंग, चित्र पलटताना पाहायला मिळत आहे यावेळी।
माफ करा, निर्णय काय येईल हे पाहावं लागेल। स्टकिंग इनला फलंदाज होतोय धावबाद। न्यू बैटर विजय गुरव जाताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यावरती पारितोषिक देखील आलेला आहे। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक असणार आहे या ठिकाणी। गौरव खूप चांगल्या प्रकारचे दोन्ही स्ट्रोक पाहायला मिळाले गौरवच्या माध्यमातून। पॉकेट डायनामो म्हटलं तरी हरकत नाही, अशा प्रकारचा खेळाडू पाहायला मिळतो। ज्या प्रकारचे फटके तो खेळतोय, ज्या प्रकारचं तंत्र खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलंय त्याने स्वतःमध्ये, तर टेक्निकचा उपयोग करत असताना वेल टाइम स्ट्रोक यावेळी विजय स्टॅगिंग एंडला। साहिल पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद, विकेट नंबर 4 फॉर दर्पण फाइटर्स। यावेळी मात्र रशीदस देवश्री फाइटर्सच्या संघाने मात्र या मॅच मध्ये दबदबा निर्माण केलेला। षटक तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय। धावसंख्या दफलकावरती 16 आणि 16 या धावसंख्येवरती चौथा गडी गमावताना आपल्याला पाहायला मिळतायत दर्पण फाइटर्स। साहिल खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या देखील मॅच मध्ये साहिल कडून होताना आपल्याला पाहायला मिळते। सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता या संपूर्ण स्पर्धेतील आणि आपल्या प्राइस टॅगला साजेशी कामगिरी या षटकात करताना आपल्याला पाहायला मिळतोय। निबाडर नितेश येताना आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राइकिंग एंड। गोल्डन डकचा शिकार झाला या ठिकाणी विजय गुराव आणि त्यानंतर आपण पाहतोय नितेश। दर्पण फायटर्स या संघासाठी 16 धावसंख्या दाखवल्यावरती कोलवा डब्बाचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळाला आहे। अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेने थेंबे थेंबे तळेत साचते। अशा प्रकारे टीम दर्पण फायटर संघाचा स्कोर हा पुढे सरसावताना पाहायला मिळतोय। जाऊन पोहोचू द्या यावी 17 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर साहिलने केलेला कमबॅक हे देखील तेवढाच इम्पॉर्टंट महत्वपूर्ण आपल्याला जरूर पाहायला मिळतंय। पुन्हा एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय। या स्ट्रोक वरती मात्र फलंदाज नितेशला परतावा लागेल। चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। बॅटर हॅव टू गो टू द पवेलियन। पाचवा धक्का, पाचवी विकेट गमावताना दर्पण फायटर्सचा संघ कोणत्या प्रकारची पार्टनरशिप इथे बिल्ड झालेली नाहीये। गौरव संघ एक खेळाडू हा नॉन स्ट्रगिंग एंडला केवळ दर्शक म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय। वाट बघत असताना आपल्याला स्ट्राइक मिळेल या प्रतीक्षेत। शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल। 17 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर हर्षला आपण पाहणार आहोत। हवी लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर। गौरव अजूनही खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन चेंडू त्याने फेस केलेत 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात। एक यंग टॅलेंट या संपूर्ण स्पर्धेतील या टीम मधील दर्पण फायटर संघातील पाहायला मिळतं। अकूट टप्प्याचा चेंडू, सुवार चेंडूचा इशारा येईल अधिक ऑफस्टिकच्या बाहेर। यावेळी बॅटर कोणत्या प्रकारे शफल होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, म्हणून सिद्धार्थ व्हाइट बॉल कॉल केला गेलाय पंचांच्या माध्यमातून। या सुवार चेंडूच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव धाव फलकात ऍड होईल। धाव फलक जाईल तो यावेळी 18 या धावसंख्येवरती। चांगला फटका यावी लॉंग ऑनच्या दिशेने, पण कोणत्या प्रकारे धाव घेतलेली नाहीये। धाव न घेण्याचा निर्णय गौरंगाचा अर्थातच योग्य निर्णय म्हणावा लागेल। लास्ट ओव्हर शिल्लक असेल यानंतर, ज्यामध्ये स्ट्राईक स्वतःकडे असतात अत्यंत महत्वाचा। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 18 धावा। 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा टीम दर्पण फायटर्स संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। मनपूर्वक अभिनंदन साहिल त्याचबरोबर राज यांचं, ज्या प्रकारचे सक्सेसफुल ओव्हर त्यांच्या माध्यमातून हाताळले गेलेत। लास्ट ओव्हर घेऊन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। देवश्री फायटर्स लक्षात घ्या, 20 मिनिटांचा अवधी असणार आपल्याकडे। टीम दर्पण फायटर आपल्यास देखील विनंती असेल आपण कॉपरेट करायचं आहे प्रत्येक संघाला।
20 मिनिटांचा अवधी आपण प्रत्येक संघाला दिलाय. ऑन टाइम आहात, ऑन टाइमच फिनिश करा. निश्चितच आपल्याला अनेक सामने आजच्या दिवसभरात आजच्या रचनेमध्ये देखील खेळायचे आहेत. अंतिम सत्राकडे वळणार आहोत आपण. तत्पूर्वी आपल्याकडे तो योग्य तो वेळ आपल्याकडे असणं देखील तेवढंच महत्वाचं. लास्ट ओव्हर घेऊन सज्ज होते गोलंदाज शंभू. स्टेप आउट झाले होते, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु रूम प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आपण बाद व्हा टाइम करू शकलेले नाही त्या चेंडूला चांगल्या प्रकारे. नेक्स्ट मॅच टीम किया 11 विरुद्ध निव्या 11, दोन्ही संघांनी तयारी करायचंय. टॉस साठी यायचंय, परंतु तत्पूर्वी एक बिगिट येताना पाहायला मिळते, ती गौरांगच्या बॅटमधून. यस, मॅक्सिमम षटकार. छोटा पॅकेट बडा दवाका, बिग बॅश फ्रॉम गौरांग. आपल्याला पाहायला मिळतोय हा पॉकेट डायनामो खऱ्या अर्थाने इम्प्रेस करताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एकाकी लढत आपल्या संघाचा किल्ला लढवताना, खिंड लढवताना पाहायला मिळतोय तो गौरांग. 24 धावा फलकावरती. पुन्हा एकदा या चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, कॅच ड्रॉप, स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न होईल का, तर होतोय आणि सक्सेसफुल. दोन धावा या चेंडूवरती जरूर काढल्या गेल्या मिसफील्ड. आणि या मिसफील्ड नंतर आपण पाहतोय अजून एक चूक, बॅकअपला कोणताही खेळाडू नॉन स्ट्राइकिंग एंडला हा यश त्यांच्या जवळ नव्हता, त्याचा फायदा हा गौरांगला स्ट्राइक घेण्यामध्ये झाला. मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्याकडे तेवढंच लक्ष द्यावं लागेल. मॅच टर्निंग ठरू शकतात. गौरांग सेट आहे, फॉर्म मध्ये देखील पाहायला मिळतो. दोन षटकार बॅट मधून पाहायला मिळालं, त्याला स्ट्राइक मिळणं हे बरंच घातक ठरू शकतं ऍज अ अपोजिट टीम, टीम देवश्री फायटर्सच्या संघाला. आणि ते घातक का ठरू शकतं तर गौरांग पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळी वन्स अगेन जगल ड्रॉप, ड्रॉप आणि ड्रॉप. या देखील चेंडूवरती कॅच ड्रॉप होतोय. यावेळी मात्र एक चित्र पाहायला मिळालं, गौरांग नॉन स्ट्राइकिंग इनला आलाय. स्ट्राइक रोटेट करू शकलेला नाहीये. एक धावे चेंडूवरती अर्जित जरूर होते आणि एका धावेने धावफलक जाईल तो 27-27 या धावसंख्येवरती. चला काही करा, देवश्री फायटर्स विनंती आहे, 20 मिनिटांचा अवधी आहे. शेवटचे दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधील. 27 धावा धावफलकावरती. या दोन चेंडूंवरती कमीत कमी 8 ते 10 धावांचा प्रयत्न हा करावा लागेल दर्पण फायटर संघाला एक फायटिंग टोटल समोर उभे करण्यासाठी. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. रन आउट होताना आपल्याला पाहायला मिळतील यावेळी फलंदाज, परंतु स्ट्राईक इथे राहील ती गौरांग जवळ शेवटच्या चेंडूसाठी जो महत्वाचा चेंडू ठरेल. सहावा गडी बाद होतोय दर्पण फायटर्स संघाला लागणारा सहावा धक्का. चला घाई करा, विनंती असेल दर्पण फायटर्स, देवश्री फायटर्स दोन्ही संघांना विनंती असणार आहे आमची. 27-27 धावा धावफलकावरती. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग, लास्ट बॉल. 27 एक, येस, याच्या आधी कॅच ड्रॉप, त्या कॅच ड्रॉप वरती एक सिंगल आला होता. 27-27 धावा धावफलकावरती. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस इनिंग. गौरांगच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होईल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव जरूर अर्जित केली जाते या चेंडूवरती. या एका धावेच्या माध्यमातून धावफलक जातोय तो 29. धावा धावफलकावरती तर 30 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट इनिंग मध्ये टीम देवश्री फायटर्सच्या संघासमोर बॅटिंग का दरम्यान मुख्य मंचकावरती आपण
सत्कार करणार आहोत आमचे सन्माननीय अतिथी अनिकेत जी सिंग साहेब यांचा आपण इथेचित सन्मान करणार आहोत. मी प्रणिल साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करायचा आहे मुख्य मंचकावरती. मुख्य मंचकावरती आपल्या मान्यवरांचा सत्कार होत असताना यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. अनिकेत सिंग यांच्या सोबत असलेली चिमुकली देखील आपल्याला पाहायला मिळते, तिचा देखील विशेष सन्मान एक पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद अनिकेत साहेब. गणेश गल्ली बिग बॅश बॅटिंग स्कोर कार्ड मित्रांनो थोडासा करेक्शन असेल. टीम दर्पण फायटर्स धावसंख्या झाली ती 28 आणि 29 धावांचं लक्ष असणार आहे टीम देवश्री फायटर्सच्या संघासमोर. बॅटिंग स्कोर कार्ड राहुल दुबे 6 चेंडू 7 धावा, तुषार 3 चेंडू 1 धाव, गौरांग 1 झुंज 7 चेंडू 17 धावा, प्रथमेश 3 चेंडू 0, विजय 1 चेंडू 0, नितेश 2 चेंडू 1 धाव, हर्ष 2 चेंडू 0 आणि अनिश यांनी 1 चेंडू फेस केला नाही. बॉलिंग स्कोर कार्ड जर पाहायचा झाला तर बॉलिंग समरी आपल्याला पाहायला मिळते. यश 1 षटक आदळलं, 8 धावा खर्च केल्या. राज 1 षटक आदळलं, 1 विकेट प्राप्त केली आणि एकही धाव न खर्च करता पहिल्या वहिली मेडन ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतील पाहायला मिळाली. साहिल 1 षटक आदळलं, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 9 धावा खर्च केल्या. तर शंभू शेवटचं षटक 10 धावा खर्च करताना. अरे हा बंद केलं, माईक बंद केलं, आवाजच नाही. चेक हॅलो हॅलो. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. चला नेक्स्ट मॅच निव्या 11 विरुद्ध किया 11 दोन्ही संघांच्या संघटनेकडे आमची विनंती असेल टॉस साठी यायचं. चला टार्गेट असणार आहे या ठिकाणी 29 धावांचं टीम देवश्री फायटर्स या संघासाठी. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम देवश्री फायटर्सच्या संघाच्या माध्यमातून यश आणि शंभू ही जोडी सज्ज आहे. गोलंदाजी मार्गवरती गौरांग देखील सज्ज असेल टीम दर्पण फायटरच्या संघाच्या माध्यमातून. लक्षात घ्या मित्रांनो मागील मॅच मध्ये देखील 30 धावांचं लक्ष हे कठीण बनवलं होतं बरंच टीम सानवी फायटरच्या संघासाठी दर्पण फायटर संघाने. त्यामुळे निश्चितच पहिल्या चेंडू पाहतो यावी बॅकफूट वरती वेट करत असताना अनिश्चितच गौरांग तितकीशी उंची नाहीये. त्यामध्ये गौरांगचे चेंडू त्यांना ती एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स जे प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीयेत. हाय आम रिलीज जरी असेल तरी मात्र त्यावरती ज्या प्रकारे यशकडे असणारी हाईट मात करत असताना. नेक्स्ट मॅच किया 11 विरुद्ध निव्या 11 नाणेफेक जिंकल्या किया 11 या संघाच्या माध्यमातून. के 11 आपला निर्णय हा त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. लक्षात घ्या 20 मिनिटांचा अवधी असणार आहे प्रत्येक इनिंग साठी. सो टीम दर्पण फायटर्स आपल्याला देखील ही इनिंग इन टाइम कंप्लीट करायची आहे. खूप चांगला फटका या देखील चेंडूवरती. दोन धावांसाठीचा फटका यशच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा फलकावरती कौरांग विरुद्ध यश हा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दर्पण फायटर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवश्री फायटर्स. यावी शफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले होते परंतु खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. कंप्लीट बीट करण्यात आला यावी कौरांगच्या माध्यमातून. पहा हाईट असल्याचा बेनिफिट असतो तसाच निश्चितच हाईट नसण्याचा देखील बेनिफिट पाहायला मिळतो. यावेळी चेंडू ज्या प्रकारे पिचिंग झाल्यानंतर अगदी सबमरीन राहता खालून यष्टी रक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. कम्प्लिटली बीट झाले त्या ठिकाणी यश. एक पॅटर्न पाहायला मिळतो सेट
या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, नंतर डॉट, पुन्हा एकदा दुहेरी, पुन्हा डॉट. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न, 20 टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद, विकेट नंबर वन. निबडर राजला आपण पाहणार आहोत. निश्चितच मागील मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच ऍज अ ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून राजने स्वतःला सिद्ध केलेला आहे या मॅच मागील मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. त्यामुळे निश्चितच राजकडून अपेक्षा असणार आहे टीम देवश्री फायटर संघाला देखील. आणि आता मात्र कमबॅक करण्याची संधी असेल, मोमेंटम शिफ्ट करण्याची संधी असणार आहे ती दर्पण फायटर संघाला देखील. पाहूया कशा प्रकारचा खेळ राहतो येणाऱ्या पुढील चेंडूंवरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत षटकातील. चार धावा फलक्यावरती, एक गडी गमावलाय टीम देवश्री फाइटर संघाने. अकुटपदा चेंडू, खूप चांगला हुक पाहायला मिळतोय. यश ने मात्र आपल्या हाईटचा खूप चांगला प्रकारे उपयोग केलाय. ऑन द राईज खूप चांगले कनेक्शन, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती येतील त्या दोन धावा आणि या दोन धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय दहा फलकावरती लगावल्या गेल्या त्या सहा धावा. माफ करा, शेवटचा चेंडू राजच्या माध्यमातून खेळण्यात आला होता ज्यावरती दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही विजयासाठीचं लक्ष असेल ते या ठिकाणी, तब्बल 23 धावांचं येणारे चेंडू शिल्लक असणार आहे ते 18. रिक्वायर रेट असेल तो 7.67, विच इज अंडर कंट्रोल. परंतु निश्चितच दर्पण फायटर संघाने मागील सामन्यात देखील षटक क्रमांक दुसऱ्यापासूनच पाहायचं झालं तर त्या सामन्यावरती पकड मिळवली होती. पॉवर प्ले समाप्त झालेले असताना आता मात्र फील्ड काहीशी ओपन आपल्याला पाहायला मिळेल. सीमर्षेच्या नजीक अनेक बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतील. सर्कलच्या आतमध्ये काहीसे कमी खेळाडू पाहायला मिळतील. चला लक्षात घ्या, टीम दर्पण फायटर्स आपल्याकडे 20 मिनिट आहेत केवळ. 20 मिनिटानंतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जाऊ लागू शकतं याची नोंद आपण घ्यायची आहे. दरम्यान संदीपजी बागवे साहेब, आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी बागवे साहेब यांचं आगमन झालंय. साहेब आपल्यास विनंती असेल आपण मुख्य मंचकावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. हर्ष दयावी, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतो अलंग कापे ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. गौरा, गौरांच्या माध्यमातून लगेच फंबल पाहायला मिळत आहे. एक धाव जरूर अर्जित केली जाते देवश्री फायटर संघाच्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. शंभू आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर हर्ष सज्ज झाले दोनंदाची महागवरती. पहिल्या चेंडूवरती येते ती एक धाव, एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक इथे रोटेट होईल. स्ट्राईकिंग ए ला यावी राज. 29 धावांचं लक्ष. यावी सुवायर चेंडूचा इशारा आहे त्यांना पाहायला मिळतात. ऑफसिकच्या हलकेच्या बाहेर शफल झाले होते बॅटर, परंतु त्यानंतर आपण पाहतोय लाईन इथे काहीशी लेग स्टिकच्या बाहेरची. हर्ष माध्यमातून आणि एक अतिरिक्त धाव अवंदर धाव पाहायला मिळत आहे. लो स्कोर टार्गेट जेव्हा डिफेंड करत असतो तेव्हा मात्र या एक्स्ट्रा जे आहेत त्या तेवढाच घातक ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी एक फोटोजेनिक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु कम्प्लिटली लाईन मिस केली गेली. चेंडूच्या पेचिंग पर्यंत पोहोचताना येताना आपल्याला पाहायला मिळाले कोणत्या प्रकारचं फिट मुवमेंट फुटवर्क या चेंडूवरती नव्हतं राजांच्या माध्यमातून. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, आपल्या मुंबई या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर खडे खडे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, ज्यामध्ये कम्प्लिटली अपयशी ठरताना पाहायला मिळाले. डॉट बॉल, आणि हेच जर डॉट बॉल पर्सेंटेज वाढलं इन्क्रीज झालं तर दर्पण फायटर्स हा संघ देखील या सामन्यात शिरकाव करू शकतो. डॉट बॉल हर्ष. तर राज आणि शंभू ही जोडी देवश्री फायटर्सच्या संघासाठी.
निश्चितच आता मात्र संध्याकाळचं सत्र जसं जसं आपण रजनीकडे वाटचाल करतो तसं तसं मात्र आमचा परीक्षक वर्ग देखील वाढताना पाहायला मिळेल. आजूबाजूला असलेल्या इमारती या इमारतीतील सर्वच रहिवासी निश्चितच आपल्या या सर्वच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी सज्ज आहेत. प्रत्येक घराच्या बाल्कनीमधून एक तरी प्रेक्षक किमान आपल्याला पाहायला मिळतोय, या क्रिकेटचा आनंद घेतोय. कारण की मुंबई नगरी म्हटलं आणि क्रिकेट यांचं एक वेगळं नातं पाहायला मिळतं. प्रत्येक मुंबईकराच्या डीएनएमध्ये क्रिकेट बसलेलं पाहायला मिळतं. क्रिकेट प्रेमी दर्दी प्रेक्षक हा नेहमीच मुंबईत उत्सुकतेने प्रत्येक स्पर्धेसाठी पाहायला मिळतो. अगदी स्थानिक लेवलची स्पर्धा देखील असेल तरी मात्र हा प्रेक्षक वर्ग जरूर लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वचेडूचा इशारा येईल मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या माध्यमातून एक धाव अतिरिक्त स्वरूपात ऍड होते. धाव फलक झालतो यावी 11 त्या धावसंख्येवरती. 29 धावांचं लक्ष समोर असताना आपण पाहतो यावी. चांगला फटका येतो यावी. कम्प्लिटली ओव्हर दी बॉलर बॉल बाउन्स, जो चेंडूचा बाउन्स होता त्याच्यावरती येऊन हा हुक केला गेलेला फटका पाहायला मिळतोय. औंसाच्या दिशेने स्क्वेअर लेग रिजन असेल, मिडविकेट रिजन असेल, या रिजन मध्ये आपण हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहत असतो. परंतु यावी एक वेगळा अंदाज आहे राजांचा फटका खेळण्याचा. चांगला फटका येतोय पुन्हा एकदा. या देखील चेंडूवरती दोन धावा अर्जित केल्या जातील. राजांच्या पुलमध्ये एक वेगळी थोडीशी वेगळी झलक पाहायला मिळते. अर्थातच हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळत असताना हॉरिझॉन्टली बॅट येताना आपण पाहत असतो, परंतु यावेळी राज यांची बॅट जर पाहिजे झाली तर हलकीशी अपराईट वरच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त होईल. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 15. विजयासाठीचं लक्ष असेल येणाऱ्या दोन षटकांमध्ये 14 धावांचं, 12 चेंडू आणि 14 धावा. लक्षात घ्या टीम दर्प फायटर्स आपण वेळ खूप घेताय आणि आपण आता मात्र आपला जो 20 मिनिटांचा अवधी आहे त्याच्या पुढे जात जाताना पाहायला मिळू शकतो, अन्यथा आपल्याला पेनल्टी जाऊ मिळाली जाऊ शकते याची नोंद घ्या. हॅलो हॅलो. टोटल स्कोर झालेला आहे 19 टोटल स्कोर 19 झालेला आहे. 10 ओव्हर मध्ये 10 रन्सची आवश्यकता आहे. धन्यवाद. 19 धावा धावफलकावरती. फ्लाइट दिला होता चेंडूला, आमंत्रित केलं होतं. त्यानंतर आपण पाहतो चेंडू जाईल यावेळी डिक्लेअर झोन मध्ये. तितक्याच चांगल्या प्रकारे बॅटवर येऊ शकलेला नाहीये, टाइम करू शकले नाहीत, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. एका धावेने धावफलक जाईल यावेळी 20 या धावसंख्येवरती. स्टील देर इज 9 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. अर्थात 6.00 आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. राहुल सुरेख चेंडू यावी. कॉट बिहाइंड द विकेट ची अपील. येस, पंच ती अपील उचलून धरताना पाहायला मिळतात. फलंदाजाला जावं लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाजाला जावं लागेल आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचाचा निर्णय दिलाय जो अंतिम असणार आहे. राहुल दुबे आपण पाहतो यावी. 9 धावांची आवश्यकता, 8 चेंडूचा काही शिल्लक. मागील मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचा दोन्ही चेंडू हाताळताना निष्ठत असताना पाहायला मिळतात असलेला अनुभव आणि ज्या प्रकारे फ्लाइट देतात. मित्रांनो, यजुवेंद्र चहल हा जो गोलंदाज आहे भारतीय संघाचा लेग ब्रेक गोलंदाज, हा टी20 मध्ये
चिन्नस्वामी स्टेडियम वरती देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक वेळा। त्याचा मागचं एक मोठं कारण होतं त्याचं मन मोठं आहे, बऱ्याच वेळा तो फ्लाइट देताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारची फ्लाइट राजेश पुन्हा एकदा आपण पाहतो यावी राहुल दुबेच्या माध्यमातून अपील केली जाते या देखील चेंडूवरती, परंतु या षटकात काहीसं चित्र बदलताना पाहायला मिळतंय। मोमेंटम हलकासा शिफ्ट होताना आपण पाहतोय, फ्लाइट देतोय वारंवार चेंडूला, या देखील चेंडूवरती अपील जरूर केली होती परंतु ही अपील फेटाळली जाते पंचांच्या माध्यमातून। चेंडूला फ्लाइट देणं, फलंदाजाला आमंत्रित करणं, या सगळ्या गोष्टी निश्चितच आपण जेव्हा फिरकीपटू पाहत असतो तेव्हा होत असतात। चला थोडी घाई करा, दर्पण फाइटर विनंती असणार आहे। सात चेंडूंचा खेळ शिल्लक, नऊ धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा हा चेंडू असेल सर्वाधिक महत्वपूर्ण। दर्पण फाइटर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तेवढ्या मोठी धावसंख्या उभारली नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी आणि चांगली कॅप्टनशिपच्या माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय अंतिम क्षणापर्यंत झुंज धरू दिलीये। सुरेख चेंडू या विभागाला मिळतोय, या देखील चेंडूवरती फलंदाज इथे होत आहेत, त्रिफळाची बाद क्लीन पोल लास्ट डिलिव्हरी वरती राहुल दुबेने मात्र या मॅच मध्ये कम्प्लिटली टर्न ओव्हर आणताना आपल्याला पाहायला मिळालाय, मॅच टर्निंग ओव्हर हाताळलीये। आता मात्र आवश्यक असतील शेवटच्या षटकामध्ये नऊ धावा, लास्ट सिक्स डिलिव्हरीज आर रिमेनिंग अँड नाईन रन्स आर रिक्वायर्ड फॉर द विन टू टीम देवश्री फायटर्स। सहा चेंडूंचा खेळ शिल्लक, नऊ धावांची आवश्यकता। या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं राहुल दुबे यांनी आणि या मॅच मध्ये निश्चितच आता मात्र चुरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल। मागील तीन ते चार सामने आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो शेवटच्या षटकात जाऊन टेपताना। मी प्रेक्षकांना पॉइंट आणि गली रिजन मध्ये जे प्रेक्षक आहेत आमचे, तर प्रेक्षकांना विशेष विनंती करतो, मंदारजी वाळके विनंती असेल आपल्याला की आपल्या सहित सर्व प्रेक्षकांना थोडस मागे घ्यायचं आहे, कारण की शेवटच्या अंतिम टप्प्यात ही मॅच असणार आहे, एक धाव देखील अत्यंत महत्वाची असेल जी मॅच डिसाइडिंग राहील। सहा चेंडू नऊ धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे याची नोंद घ्या। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल तुषार, अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन तर बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळेल राज, ज्याच्या हातामध्ये दूर असेल देवश्री। फायटर संघाची पहिल्या चेंडूवरती प्लेड ऑन, विकेट नंबर फोर देवश्री फायटर संघाला लागणारा हा धक्का क्रमांक चौथा। अंतिम क्षणापर्यंत मॅच सोडायची नसते आणि हे स्पिरिट दाखवताना टीम दर्पण फायटर्स। न्यू बॅटर प्रसाद येताना आपल्याला बाला मिळेल, कम्प्लीट टर्न ओव्हर, वड कम बॅक, वड फाईट फ्रॉम दर्पण फायटर्स। खऱ्या अर्थाने फायटर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत, लो स्कोर मध्ये देखील लो टार्गेट असताना देखील ते डिफेंड कसं करायचं हे मागील मॅच मध्ये आपण टीम 22 फीट गणेश गल्ली या संघाकडून पाहिलंय, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स या संघाने दिला, एक लो स्कोर एक लो टार्गेट सक्सेसफुली डिफेंड केलं आणि त्या मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये नऊ धावांची आवश्यकता होती, या मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये नऊ धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडू होती सक्सेस, पहिल्या चेंडू होती यश तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। पाच चेंडूचा खेळ शिल्लक, नऊ धावांची आवश्यकता, न्यू बॅटर प्रसाद, प्ले अँड मिस, डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मात्र दडपण दडपण आणि दडपण, प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल यावी देवश्री फायटर्स या संघातील बॅटर्स वरती। लोअर ऑर्डर जो आता मात्र पाहायला मिळतोय, मिडल ऑर्डर झाल्यानंतर लोअर मिडल ऑर्डर आपल्याला हे दोन्ही बॅटर्स पाहायला मिळतात, प्रसाद आणि आयुष। शेवटचे चार चेंडू, नऊ धावांची आवश्यकता, अत्यंत दडपणाखाली हे दोन्ही फलंदाज असणार आहेत, परंतु दडपण जुगारून या क्षणी जो आपला खेळ उंचावेल तोच या मॅचचा ठरेल नायक। आणि यस यावेळी मनकंडे विकेट विच इज लीगल नाव, पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय। मित्रांनो निश्चितच आयसीसीच्या रुल्स नुसार हा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु आपले आपल्या या स्पर्धेचे काही रूल आहेत
त्या रूलनुसार प्रथमतः वॉर्निंग द्यायची आहे, ती वॉर्निंग दिली गेली आता, यानंतर मात्र फलंदाजाला कोणत्याही गोलंदाजा बाद करू शकतो. लक्षात घ्या, प्रत्येक बॅटरने रविचंद्र अश्विनचा चेहरा लक्षात ठेवावा आणि जणू काही तोच गोलंदाजी करतो असं मानावं आणि त्यानुसार क्रीजमध्ये राहावं. यावेळी खराब चेंडू म्हणावा लागेल, स्वॅट चेंडू जरूर येतो, व्हाईट प्लस वन अशा प्रकारच्या दोन धावा या चेंडूवरती. मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळतोय. या दोन धावा धाव फलकात ऍड होतील. धाव फलक जाईल तो यावेळी 22 या धावसंख्येवरती. चार चेंडूंचा काही शिल्लक, सात धावांची आवश्यकता. चार चेंडू सात धावा. दर्पण फायटर्स की देवश्री फायटर्स. फुलर लेन पद्धतीचा चेंडू, चांगला फटका, दोन धावांसाठीचा फटका त्याला पाहायला मिळतो. हाफ वॉली चेंडू होता. या लेंथ पासून वाचायचं आहे तुषारला. जर आपल्या संघाला विजयश्री मिळवून द्यायची आहे तर ही लेंथ आणि एक हार्ड लेंथ या मात्र लेंथ पासून वाचावं लागेल. लेंथ बॉल या क्षणी मात्र सर्वाधिक खराब चेंडू मानला जाईल. दोन धावांचाही धाव फलक जातो. 24-3 चेंडूचा केस शिल्लक, पाच धावांची आवश्यकता. या वेमध्ये गतीमध्ये परिवर्तन, धावाची संधी आणि ते मात्र बॅटर आउट, रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळते. परंतु त्याहून सर्वाधिक महत्वपूर्ण डॉट बॉल आहे त्याला पाहायला मिळतोय टीम दर्पण फायटर संघासाठी. विकेट नंबर 5 फॉर टीम देवश्री फायटर्स. पण 24 या धावसंख्येवरती लागला जाणार हा पाचवा धक्का. दोन चेंडूचा खेळ शिल्लक, पाच धावांची आवश्यकता. मित्रांनो, मॅच कुठे होती, कुठे आली, आणि जर या मॅच मध्ये षटकाराने साहिलने ही मॅच जर फिनिश केली तर 101 रुपयांचं पारितोषिक असेल. साहिल जो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता या संपूर्ण स्पर्धेतील्या लिलावामध्ये, ऑक्शन मधील, आणि समोरच्या दिशेने जर समोरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती डायरेक्ट चेंडू खेळला गेला, मारला गेला, तर 501 रुपयांचं पारितोषिक साहिलसाठी. शेवटचे दोन चेंडू, पाच धावांची आवश्यकता. तुषार टू साहिल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि मात्र अधिक दडपण आता वाढताना राहुल दुबे अँड कंपनी दर्पण फायटर्स या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या मॅच मध्ये ज्या प्रकारे उलटफेर केला गेला हे मात्र वाखाणण्याजोगा. शेवटचा चेंडू, एक चेंडूने पाच धावा. आठवा दिनेश कार्तिकला. साहिलच्या माध्यमातून तोच पराक्रम केला जाईल का? फटका तर खेळला आणि या चेंडूवरती पवे किती धावा प्राप्त होत आहेत, मिळते ती केवळ एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. या मॅच मध्ये दर्पण फायटर्सचा संघ विजयी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनपूर्वक अभिनंदन, सक्सेसफुली डिफेंड केलाय 28 धावा आणि निश्चितच एक उलटफेर पाहायला मिळाला. देवश्री संघाला लागला जाणारा हा धक्का, लगावला जाणारा हा धक्का पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं, अप्रतिम कामगिरी, दर्जेदार असे कॅप्टनशिप पाहायला मिळाली आणि मॅच टर्निंग ओव्हर राहिली ती राहुल दुबे यांची. ज्या प्रकारे राहुलने आपल्या संघाला सांभाळलं